ઓનલાઈન વાડી મને દું नमस्कार। आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत। सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील, ज्यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे, गोष्ट, अंक, अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल। आता आपण आठवड्यातून 3 दिवस कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत त्याची माहिती घेऊया। चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती। हजेरी। मुलांचे नाव घेतल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्याची सूचना द्या। आता मुलांना सूचनेनुसार क्रिया करण्यास सांगा, जसे एक चुटकी वाजवा, दोन चुटक्या वाजवा, तीन टाळ्या वाजवा, आपल्या जागेवर दोन वेळा उडी मारा इत्यादी। आता शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा। यानंतर मुलांना वस्तू दाखवून तिचे नाव विचारा। ह्या वस्तूचा पहिला आवाज काय आहे ते विचारा, जसे की घड्याळ। घड्याळचा पहिला आवाज घ आहे। घ अक्षर चार्टमध्ये दाखवण्यास सांगा। आता मुलांकडून धोबी आला कपडे घेऊन आला हे बालगीत म्हणून घ्या। यानंतर मुलांना दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगा, जसे मीनू वाटी टेबलाच्या वर ठेव, राजू बाहेरून 3 दगड घेऊन ये इत्यादी। आता शब्दांचे वाचन करून घ्या। शेवटी मुलांना ल अक्षर जोडून शब्द बनवून आणण्याचा गृहपाठ द्या। बुधवारी करावयाच्या क्रियाकृती। हजेरी। मुलांना आपली वेळ आल्यावर जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या। आता मुलांना अस्वलाची चाल शिकवा। यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा। यानंतर अक्षरकार्डच्या सहाय्याने शब्द बनवण्यास शिकवा। आता मालू आणि कालू किंवा उपलब्ध गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवा। आता मुलांची धावण्याची स्पर्धा घ्या। यानंतर चार्टच्या सहाय्याने संख्या वाचन करून घ्या। शेवटी मुलांना दिलेला गृहपाठ तपासा। शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती। हजेरी। मुलांना त्यांचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या। यानंतर मुलांना चुटकी वाजवण्यास सांगा। आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा। यानंतर जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग करून होडी बनवण्यास शिकवा। आता माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव बालगीत मुलांकडून बोलून घ्या। यानंतर बोर्डवर चित्र काढा, जसे दोन फुलं, 5 सफरचंद, 7 फुलपाखरे। आता मुलांना विचारा हे कशाचे चित्र आहे, किती सफरचंद आहेत, कमी जास्त काय आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारा। यानंतर मुलांकडून शब्द वाचन करून घ्या। शेवटी मुलांना कागदाची होडी बनवून आणण्याचा गृहपाठ द्या। मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा। धन्यवाद।